राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा लाभ न देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला नाही, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या ज्या ठिकाणी होणार आहेत त्या त्या ठिकाणीच फक्त शेतकरी कर्जमाफीचा लाभ देता येणार नाही अशी माहिती शेखर चन्ने यांनी दिलेली आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीचा लाभ न देण्याबाबत निवडणूक आयोगाने कोणतेही बंधन घातलेले नसून ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका आहेत त्या ठिकाणी याचा लाभ देता येणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. शासनाने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असताना याबाबत ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत त्या ठिकाणी या कर्जमाफीचा लाभ देता येणार नाही, मात्र ज्या ठिकाणी निवडणूक नाही अशा ठिकाणी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करायला काहीच हरकत नसल्याचेही चन्ने यांनी स्पष्ट केलेलं आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पहिले दोन टप्प्याचे मतदान 26 सप्टेंबर आणि 7 ऑक्टोबरला झालेलं आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 4,200 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे आणि हे मतदान जवळजवळ 18 जिल्ह्यामध्ये होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 699 ग्रामपंचायतीपैकी 453 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होत आहेत. हा निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडावा, निर्भय मुक्त पारदर्शक वातावरण तयार करावा यासाठी प्रशासन आणि पोलीस खात्याने सर्व व्यवस्था आणि इतर सर्व विभागाने सर्व व्यवस्था केलेली आहे. या निवडणुकांसाठी 346 निवडणूक निर्णय अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत. 1,926 पोलिंग स्टेशन्स तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी आवश्यक त्याप्रमाणे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आणि पोलिंग ऑफिसर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आणि इतर सर्व साहित्य तयार झालेलं आहे. या निवडणुकामध्ये 453 सरपंचांसाठी आणि 4,373 ग्रामसभा ग्रामपंचायतीचे सदस्यासाठी निवडणुका होणार आहे. ह्याकरता 453 सरपंच पदांसाठी 1,141 उमेदवार रिंगणात आहे आणि तसेच सदस्यांसाठी 8,918 उमेदवार रिंगणात आहे. ह्या निवडणुकामध्ये 10,66,000 मतदार त्यांच्या हक्काचा उपयोग करणार आहेत. निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडावी, कसलेही अनुचित प्रकार घडू नये, मतदारावर विपरीत परिणाम पडू नये, त्यांना प्रलोभन देता कामा नये यासाठी इलेक्शन डिपार्टमेंट यांनी, पोलीस खात्याने आणि आबकारी विभागाने सर्व प्रकारची व्यवस्था केलेली आहे.